बहुतांश कामात हे फ्रँकिंग मशीनवर जाण्याचा आपला प्रयत्न आहे. आता बँकांच्या स्तरावर आता ते काम सुरू झालं आहे की जे स्टॅम्प वेंडर्स आहेत खरं त्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न काय आहे की त्यांचं काय कधी इतक्या वर्ष ते काम करतात तर त्यांनासुद्धा फ्रँकिंग मशीन जर आपण देऊ शकलो तर त्यांची गरज भागेल. म्हणून हा सरकारचा प्रयत्न आहे की हे सगळे ट्रान्झॅक्शन्स आता प्रत्येक स्टॅम्पच्या ऐवजी फ्रँकिंग मशीनवर जावं अशा प्रकारचे आता कार्यवाही सुरू आहे. सोंडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू होतं, मागे घेण्यात आलेलं आहे. जरांगे पाटलांचं देखील मागील काळामध्ये उपोषण सुरू होतं, ते मागील काळामध्ये मागे घेण्यात आलेलं आहे. सरकारच्या माध्यमातून कारवाई केली जाते मात्र त्यातून फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता दिसत नाहीये. जरांगे पाटलांनी देखील कालच्या दिवशी नाराजी व्यक्त केलेली आहे की सरकारने काहीही करावं मात्र आरक्षण द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. असं की सरकारची भूमिका सातत्यानं हीच आहे की आपल्याला मराठा समाजाला आरक्षण आपल्याला द्यायचं आहे आणि ते प्रत्येकाला ही भूमिका सगळ्यांनाही मान्य की घटनेच्या चौकटीत राहून ते करायचं आहे. धनगर समाजाचे सुद्धा आरक्षणासाठी जी लढाई सुरू आहे ती एस टीमध्ये त्यांना घेऊन आरक्षण द्या आपल्याला आम्हाला त्या प्रकारचे आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांची आहे. आता आरक्षण मागणं किंवा आरक्षण देणं हा एक संवैधानिक अधिकार प्रत्येकाचा आहे तर त्यांनी ते काय गैर का चुकीचं करत असं नाही आहे. परंतु आता कशा कायद्याच्या चौकटीत बसून आपण न्यायमूर्ती गायकवाड समितीचा आपण अहवाल मागास आयोगाचा सादर केला, मान्य तो उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला, आपण आरक्षण लागू केलं, आपण 16% म्हणत होतो मागच्या सरकारमध्ये तर 13% मान्य झालं. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याप्रमाणे सुद्धा त्याच्यावर काही स्थगिती मिळाली नाही. दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे होता तो घेतला गेला नाही. साधा उदाहरण म्हणून मराठी जो अहवाल होता त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये करून द्यायचं हे सुद्धा त्यांना लवकर जमलं नाही. आता आपण वर्तमानपत्रामध्ये आपल्या माध्यमांमधून आपण दाखवलंच आहे कारण वकिलांच्या फीसुद्धा आपण वेळेवर देऊ शकलो नाही. इच्छाशक्ती पाहिजे, जी इच्छाशक्ती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दाखवली आजची घटना आहे का 58 मोर्चे इतके शांततेने निघाले एवढा समाजाचा उद्रेक होता तरी तो शांततेने सरकारने हाताळला. त्यांनी त्यासाठी जे काही प्रयत्न केलेत यापूर्वी कधी कोणी केले नव्हते. मला वाटतं तोच प्रयत्न आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत. आरक्षण कसं मिळेल कारण आता जिरंगे पाटलाकडे जाताना सुद्धा आम्ही तीच भूमिका घेतली होती कारण त्यांना त्यांची मागणी अगोदर होती की कुणबीचा दाखला मिळावा. निजाम स्टेटमध्ये कुणबी दाखले फार उपलब्ध फार दिले गेले नव्हते. पंजाबराव देशमुख साहेबांनी त्यावेळी पुढाकार घेतला म्हणून विदर्भामध्ये बहुतांश कुणबी झाले. ती परिस्थिती मराठवाड्यात नाही आहे म्हणून तो एक आपण आता महसूल खात्याकडून आम्ही सगळा डाटा उपलब्ध केला आहे. तेलंगणाला जाऊन हैदराबादमध्ये जाऊन काय स्थिती होती त्यावेळची आता ती उपलब्ध झालेली माहिती आहे. त्याच्यावर आता कार्यवाही सुरू आहे. साधारण न्यायमूर्ती शिंदे साहेबांची आता आपण समिती गठीत केली आहे की कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण कसं बसेल. आता त्या शिंदे साहेबांना आपण स्वतः जिरंगे पाटलाची चर्चा करताना अगोदर 30 दिवस होता मग 40 दिवसाचा मुदत द्यायला पाहिजे त्या दृष्टीने न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीवरसुद्धा तुमचा एखादा एक्सपर्ट द्या आम्हाला बरोबर कारण त्यांचे जे सल्लागार आहेत त्यापैकी आपण त्यांना त्या समितीवर घेण्याची विनंती केलेली येण्याची विनंती केलेली आहे. आता तो कालावधी आता एक 8-7-8 दिवस झालेले आहे. मला वाटतं थोडं सरकारला दिलेला कालावधी तर पूर्ण करून दिला पाहिजे पण याच्या पाठीमागे अनेक लाखो लोकांच्या भावना आहेत परंतु शेवटी जो कायद्याच्या चौकटीत बसवणं हे फार महत्त्वाचं आहे. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तेच आहे. शेवटी त्यांनासुद्धा आरक्षण देण्याची जी मागणी करतायत एस टी कॅटेगरीमध्ये आम्हाला घेऊन जा म्हणतात. आता सरकारने त्याला अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे त्याला वेळ मागितलेला आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की अन्य कोणाचे आरक्षणामध्ये भागीदारी न करता ओवर अँड अबव आरक्षण देण्याची भूमिका आपली आहे. आता खरं म्हणजे केंद्र सरकारनं EWSचा 10% निर्णय केलाच आहे तो माने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे. आरक्षणाबरोबर आरक्षणात जरी विलंब लागत असला तरी मला वाटतं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावेळी
हा जो मराठा समाजाच्या मुलांना अन्य समाजाबरोबर त्याच पद्धतीचे सर्व सवलती आपण लागू केल्या, फीचा परतावा असेल, स्कॉलरशिप असेल, सारथी संस्थेचं बळकटीकरण असेल, सगळ्याच योजना लागू आहेत ना। आता घटनात्मक काही बाबी आहेत त्याला थोडा वेळ लागतो, पण मला वाटतं निश्चितपणे आमचं सरकार त्यामध्ये मार्ग काढील असा मला विश्वास आहे। आर्थिक निकषावर असावं असं वाटतं का की कारण ही जी भांडणं सुरू झाली, धनगरांना आरक्षण हवं आहे आदिवासी तर नाही म्हणतायत, त्यांनी आंदोलन सुरू केलं, ओबीसीचं आंदोलन सुरू झालंय, तर आर्थिक निकषांवर दिलं तर सगळ्यांसाठी वेगवेगळे प्रवाह आहेत, काही प्रत्येकाचं वेगळं मत आहे, काहींचं म्हणणं आहे की हे सगळं जातीवर आरक्षण आधारित ठेवण्यापेक्षा प्रत्येक समाजातले लोक सगळे समाजामध्ये मागासलेले लोक आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या, त्यामुळं आर्थिकदृष्ट्या मागासलेला हाच क्रायटेरिया फक्त ठेवावा असा एक प्रवाह आहे, पण प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे। मला वाटतं सरकार ह्या सगळ्या बाबींचा विचार करतच आहे, निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल, पण जो कालावधी सरकारने मागितलेला आहे तो आपण मला वाटतं पूर्ण होऊ दिला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। नाही आपण ते मग त्याला ज्या आम्ही भेटलो म्हणजे मुख्यमंत्र्यांसमवेत मी त्या ठिकाणी होतो, तर त्या आपण ती मुदत ती मागितली आहे, नंतर असं जर सरकारकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यांना स्वातंत्र्य प्रत्येकाला आंदोलन करण्याचं। दुर्दैवाने एवढं झालं की आता जे जी काही आंदोलनं उभी राहतात थोडं वास्तव त्याच्यामध्ये लक्षात घेऊन आमच्या सगळ्या समाजबांधवांना माझी या निमित्तानं विनंती आपल्या माध्यमातून, मग ते मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, थोडा या सगळ्या कायद्याच्या कचाट्यामध्ये सगळं हा प्रश्न सगळा अडकलेला आहे, तर त्याला थोडा कालावधी लागतोय तो आपण दिला पाहिजे। असं आहे की काल घोषणा काय कोणी केली नाही, फक्त एका व्यक्तीनेच घोषणा दिलेली आहे, फार दुसरं कोणी घोषणा दिली नाही, कारण मागे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सर्वजेवी बैठक झाली आरक्षणाबाबतीमध्ये, त्यावेळी सगळे समाजाचे नेते मंडळी त्या सभागृहात होते, तिथे आपली चर्चा झाली। मी त्यांना आधी स्पष्ट सांगितलं की सोलापूरला जी घटना घडली आणि सोलापूरच्या घटनेनंतर म्हणजे माझा काही संबंधही नव्हता, तरी पालकमंत्री म्हणून मी तिथे कुठली कारवाई होऊ दिली नाही, आणि आपण सर्वांनी माध्यमातून पाहिलं आहे मी काय प्रतिक्रिया दिली, त्यानंतर त्या काही लोकांनी त्याच्यामध्ये काही उत्तेजित अशी विधानं केली, काळा फासा, 50,000 रुपये मिळवा वगैरे वगैरे, मी आपण आणखीन त्या पोषणाच्या ठिकाणी जाऊन आणखीन जर काही गोंधळ झाला माझ्यामुळं तर त्या ठिकाणी काही विनाकारण शाब्दिक काही किंवा अन्य काही घटना घडल्या तर त्याचा एक मोठा अपवाद कारण नसताना माझ्यामुळे शासनावर येऊ नये किंवा समाजबांधवांना गैरसमज होऊ नये म्हणून मी गेलो नाही, आणि ही भूमिका माझी मी अतिशय सगळ्या नेत्यांसमोर स्पष्ट केली होती। शासना शेवटी पालकमंत्री काय माझी भूमिका ती शासनाची भूमिका राहणार आहे। नाही, असं असं आहे की काही त्याच्यामध्ये काही हेतू पुरस्कार केलं जात आहे की कोण करत आहे, पण मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही आता फार चर्चेला काही वाव शिल्लक आहे। आता सुदैवाने उपोषण संपलेलं आहे, एक चांगली घटना आहे, निश्चितपणे उपोषण करताना भावना शासनाच्या समोर आलेल्या आहेत, त्याचा आपण चांगला सहानुभूतीपूर्वक विचार होईल अशी मला खात्री आहे। 8 दिवसांपासून कांदा कोंडी आहे, नाशिकमध्ये असणारा कांदा तो खरेदी केला जात नाही, शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये सडतोय, मात्र व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे, सरकार तोडगा काढू शकलेलं नाहीये, केंद्र सरकार दरबारी ही सगळी आता बैठक होते 29 ला, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सरकारवर नाराज दिसतोय आणि शेतकरी आता देखील खरेदी होत नाहीये म्हणून नाराजीचं सूर त्यांच्यामध्ये आहे। नाही, असं आहे, मागच्या काही दिवसापूर्वी नाफेडनी कांदा खरेदी करावाचा एक धोरणात्मक निर्णय झाला आहे, 2 लाख मेट्रिक टन त्यावेळी कांदा खरेदीबद्दलचा, आता म्हणजे तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय होता, यापूर्वी अशी कधी सरकारने कार्यवाही केली नव्हती। आता मी कालच पणन मंत्री माननीय अब्दुल भाई सत्तारांशी बोललो, कारण त्यांच्याकडे खातं असल्यामुळे, तर ते मला वाटतं केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांच्या संपर्कात आहेत, स्वतः माननीय मुख्यमंत्री या बाबतीमध्ये त्याच्याशी परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना आहे। शेवटी हा प्रश्न दरवर्षीच उपस्थित होतो आहे, कारण कांद्याची लागवड आणि उत्पादन आणि लागणारा कांदा त्याच्यामध्ये दरवर्षीचा हा वांदा होतो अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुर्दैव नुकसान होतं आहे, व्यापारी वर्गांना
त्याच्या कांद्याच्या धोरणामुळे संदिग्धतेमुळे त्यांनाही निश्चितपणे धोरण घेता येत नाही. मार्ग काढला पाहिजे. शेवटी कांद्याची निर्यात करण्याच्या मर्यादा कांदा पूर्वी मला आठवतं की पंजाब गुजरात मध्य प्रदेशमध्ये कांदा होत नव्हता, त्यामुळे महाराष्ट्रातून सगळा कांदा पूर्वी उत्तर भारतात जायचा. आता कांद्यातून जर पैसे एवढे उपलब्ध होत आहेत अशा सातत्याने चर्चा होत गेली. आज जर आपण पाहिलं की पंजाब हरियाणामध्ये किंवा गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कांद्याच्या लागवडी आता मोठ्या प्रमाणात झाल्या, तर आपल्या कांद्याला उत्तर भारताची बाजारपेठ मिळणाऱ्या मर्यादा आलेल्या आहेत. आता शेवटी मार्ग काढला पाहिजे. आपला मुद्दा बरोबर आहे, कारण शेतकऱ्यांना शेवटी वाऱ्यावर सोडता येणार नाही. पण आता त्या खात्याच्या मंत्र्यांशी मी बोलतो आहे, त्यांनी मला आश्वासित केलं आम्ही मार्ग काढतो म्हणून. पीयूष गोयल यांच्या सोबत बैठक झालेली आहे, अजित पवार वगैरे सगळ्यांनी, तरी ती निष्फळ ठरली. आज ते शरद पवारांना भेटायला गेले व्यापारी सगळे. आता असं म्हटलं जात आहे की पुढच्या आंदोलनामध्ये नगरचे जिल्ह्यातले व्यापारी सुद्धा सहभागी होणार. आता व्यापाऱ्यांच्या अडचणी सरकार समजून घेत आहे. शेवटी व्यापाऱ्यांबांधवांना माझी या निमित्तानं एक सूचना आहे की सरकार म्हणून आम्ही ज्यावेळी भूमिका काही घेतो त्यासाठी पुन्हा आणखीन कोणाला भेटण्याची आवश्यकताच नाही आहे. मी काय भेटतात हेच मला कळत नाही. म्हणजे अनेक वर्ष जे लोक केंद्रात राहिले ते प्रश्न सोडू शकले नाही, ते या प्रश्नाबद्दल धोरण आणू शकले नाहीत. म्हणजे कांदा सोडा, कांद्याचा असेल इव्हन बेदाण्याचा प्रश्न मी त्यावेळी प्रधानमंत्री असताना आम्ही जाहीर केलं की सरकार केंद्र सरकार जर व्यापारी घेत नसतील तर आम्ही हस्तक्षेप करू. एकदम त्यावेळी एकदम भावळून गेले. डाळेबाजी ती स्थिती होती. त्यावेळी आपण निर्णय घेतला की व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करून टाका जर व्यापारी खरेदी करत नसतील. थोडं कठोर व्हावं लागेल पण व्यापारीसुद्धा बाजू ऐकून घ्यावं लागेल. आता काय आता माझ्या ते खाता नसल्यामुळे त्याचं आज मी भाष्य करणं चुकीचं आहे. विनाकारण सरकारच्या काही प्रयत्नांना माझ्या भाष्य केल्यामुळे काही प्रयत्नामध्ये काही खोडा येऊ नये. याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं याचिका दाखल केलेली आहे. आज 11 नंबरला त्याच्याबाबत सुनावणी होती. एकूणच शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांच्या अडचणी या निमित्तानं पुन्हा वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यातच अजित पवार तुमच्या सोबत आहे. आता असं की यापूर्वीच माननीय मुख्य न्यायमूर्तींसमोर हे प्रकरण एकदा येऊन गेलं आहे आणि मला वाटतं त्यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी आपलं ऑब्झर्वेशन नोंदवलेलं त्याच्यामध्ये काय असेल ते अतिशय स्पष्ट आहे आणि ते मॅटर मग डिस्पोज ऑफ झालं. आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण जागी गेलं का मला माहीत नाही, परंतु या सगळ्या जमिनीच्या एकूण व्यवहाराबद्दल संशयास्पद वातावरण आहे. आता ते त्यांनी ज्यांनी जमिनी घेतल्या किंवा ज्यांनी ते प्रकल्प उभा केला आहे त्यांनीच ते संशय कल्लोळ जो आहे तो दूर केला पाहिजे. महाराष्ट्राचे सत्ता संघर्षाबाबत अध्यक्ष वेळकाळूपणा करत आहे आणि याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे, काय म्हणणं आहे आपल्याला? आता ठाकरे गटाचं कामच आरोप करणं, म्हणजे शेवटी आपले स्वतःचे आमदार आपल्या ताब्यात राहिले नाही. इतकं जे काही दुर्दैवानं ज्या पक्षाचं नेतृत्व कमकुवत होतं आज सगळं गेल्यानंतर त्यांच्या हातात काय शिल्लक राहिलं आहे? आरोप करायचं, आरोप करीत राहतील. असे अध्यक्ष मान्य सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत. मान्य अध्यक्ष मोदी निश्चितपणे कायद्याला अधीन राहून काम करतील. त्यांच्याबद्दल लोकांचा की आमदारांचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. असे विरोधी पक्ष नेते कामच आहे आरोप करणं. तरी जर सरकारचे गुण गोडवे गायचे थोडे असतात, त्यामुळं नाही त्यात काय तथ्य नाही आहे. तुमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होते, त्यांनी असं म्हटलं की लवकरच ब्लास्ट होतील, अनेक लोक भाजपमध्ये असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेत असतील किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. जसं जसं निवडणुका येतील तशा तशा पक्षप्रवेशाच्या ब्लास्ट होतील असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचा नंबर आहे आता किंवा असं नाही काय की बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचे नेते आहेत. स्वाभाविकपणे त्या पातळीवर जी काही चर्चा होत असेल त्यामुळे ते विधान केलेलं आहे त्यांनी. त्यामुळं मला वाटतं प्रदेशाध्यक्षांचा तो अधिकार आहे, त्यांनी जे विधान केलं त्यात निश्चितपणे काही निश्चितपणे गांभीर्य आहे आणि लवकरच त्याबद्दल त्यांनी जे सांगितलं आहे आपल्याला हे सगळे झालेले काही राजकीय त्याच्यामध्ये जे भूकंप आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळते. कार्यकर्त्यांची भावना असतात, प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त करायला करतात. आप लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे
ते घडत राहतात. पंकज मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई झाली आहे आता त्यांच्याकडनं प्रयत्न करतायत धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षामध्ये असताना देखील कारवाई होते त्यामुळे वेगळी चर्चा सध्या रंगते. बरं का, मला वाटतं मी तर काही बारकाईने एवढी माहिती घेतली नाही. GST थकवल्यामुळं ती कारवाई झाल्याच्या बातम्या आहेत. मी काय पंकजताईशी बोललो नाही, पण कोणत्या सूडबुद्धीने कारवाई होते, कारण शेवटी ह्या ज्या केंद्रीय संस्था आहेत ह्या पद्धतीने टॅक्स रिकव्हरी करण्याचं काम करतात, ते त्यांचं काम करत राहणार ना. तो प्रत्येक कारवाई ही काही त्याच्यामध्ये राजकारण आहे हे जोडणं, त्याच्याशी जोडणं चुकीचं आहे. असं की त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी 1, स्ट्रॅटेजी 2, स्ट्रॅटेजी 3. मेंढीगिरीचं अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलेलं नाही आहे, परंतु दुर्दैवानं MWRA जे आहेत हे त्या मेंढीगिरी अहवालावर काम करण्याची प्रक्रिया सुरू केली. तेच खरं मोठं दुर्दैव आहे. आपला आक्षेप काय आहे की सरकारने जो अहवाल स्वीकारला नाही त्याच्यावर काय भाष्य करतो आपण. आता गोदावरी जल आराखडा जो मंजूर झाला त्याच्यामध्ये अगोदर मेंढीगिरी समितीने काय सांगितलं होतं की 12% पार्श्वभवन होतं, 32% सॉरी काहीतरी 32 मला आता एक्झॅक्टली फार ठरत नाही, आणि जल आराखडा मंजूर होताना तो 12% दाखवला आहे. मग 32% पार्श्वभवन दाखवताना तुम्ही जो पाण्याची तूट त्यामुळे जायकवाडीत होते हे जे म्हणत होते त्या समितीमुळे, हे असे इतके विसंगत दोन एकाच जलसंपदा खात्याच्या दोन अहवालाचे इतके विसंगत फाइंडिंग आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे शेवटी, पण त्याला पुणाकरण तो एक प्रादेशिक वाद तयार होतो त्यावर काही भाष्य केलं तर. माझी भूमिका पहिल्यापासून आणि आजही तीच आहे की शेवटी आता तो निर्णय खरंच शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला होता की पश्चिम वाहिनीचं पाणी आणायचं. 50,000 कोटीचा प्रारूप आराखडा आपण मंत्रिमंडळापुढे मान्य केला होता. आता त्यासाठीच काम करण्याची गरज आहे. आता ह्यावर्षी या स्ट्रॅटेजीमध्ये काय होतं आहे, कारण आता 30 ऑक्टोबरला पाण्याचा साठा किती आहे, सुदैवाने आता परतीचे पाऊस होत आहेत, पावसाचा सध्या वेग बरा दिसतो आहे, त्यातून काही जर जलसाठा वाढला जायकवाडीचा तर मग हा प्रश्न येणार नाही. सर, ब्रह्मगिरी पर्वतावर जे उत्खनन चालू आहे NGT ने दखल घेतली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करायला सांगितली, सगळा अभ्यास करायला सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्खनन थांबत नाही आहे, ब्रह्मगिरीचे लसके तोडणं थांबत नाही. नाही, मी खरं मागे सूचना दिलेल्या आहेत तुमच्यामध्ये. एक नाशिकचा कुठला रिश होता सारूळचा, की जेवढा डोंगर वर होता तेवढंच खाली घेतला आहे लोकांनी जमिनीखाली. आता काय सूचना दिल्या आहेत माने, ही मंडळी काहीतरी न्यायालयात गेली, न्यायालयाने त्याच्यामध्ये काहीतरी स्थगिती दिली. एक न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्यामध्ये सुरू असताना बऱ्याच वेळा मर्यादा येतात, परंतु आपण जी सूचना केलेली आहे त्याप्रमाणे बरोबर आहे की ज्या ज्या अशा प्रकारच्या नैसर्गिक असमतोल होतो आहे किंवा निसर्गाची रास होते, आता NGT स्वतः दखल घेतल्यानंतर सरकार दखल घेतलीच पाहिजे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.